हुडकेश्वर पुलिस थाना अंतर्गत पुलिस ने कुही में नकली देसी शराब की फैक्ट्री में छापा मारकर आरोपियों को गिरफ्तार किया है। इस मामले में पुलिस द्वारा लाखों रुपए की शराब की बोतलें बरामद की गई है और आगे की जांच पुलिस कर रही है। कल रात डीसीपी जोन 4 नूरुल हसन के मार्गदर्शन में हुडकेश्वर पुलिस ने एक वाहन को पकड़ा जिसमें 500 बोतल देसी शराब थी। पूछताछ करने पर चालक ने वड़दगांव तालुका कुही में नकली देसी शराब की फैक्ट्री के बारे में बताया। इस पर पुलिस ने फैक्ट्री में छापेमारी कर आरोपियों को गिरफ्तार किया है और इस मामले में लाखों रुपयों की मात्रा में शराब की बोतलें बरामद की गई। आरोपियों पर बॉम्बे अधिनियम के तहत और IPC की विभिन्न धाराओं में मामला दर्ज किया गया है और आगे की जाँच हुडकेश्वर पुलिस कर रही है। काल दिनांक 16/8/2022 रोजी हुडकेश्वर हद्दी मध्ये एक वाहन सापडला होता ज्याच्यामध्ये जवळपास 500 बनावट दारूची बॉटली मिळाली होती। त्याचे ड्रायव्हरला आम्ही इंटरोगेट केले, त्यांनी नकली दारूची फॅक्टरीबद्दल आम्हाला सांगितले। हुडकेश्वरची टीम तिथे जाऊन रेड केली तर एक मोठा कारखाना, नकली दारूचा मोठा कारखाना मिळाला ज्याच्यामध्ये रॉकेट ब्रँडची दारू तयार होत होती। फॅक्टरीमध्ये जाऊन आमची टीमनी तपासणी केली आणि सर्च केली, तिथे जवळपास 1,00,000 खाली बॉटल भेटली, मशिनरी भेटली, जवळपास 18,000 रेडी बॉटल होती नकली दारूची ते भेटली, 5 ड्रम भेटले, 2 कार भेटली आणि नकली दारू तयार करण्याचा वेगवेगळा साहित्य तिथे बरामद झालेला आहे। रात्रीला आम्ही तात्काळ एक्साइज सुप्रिटेंडला इन्फॉर्मेशन दिले, आमचे ACP सीनियर PI तिथे जाऊन विजिट केलेली आणि प्रेमाइस सील केला। नंतर एक FIR दाखल झाली 565/22 IPC आणि महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्टचे वेगवेगळे सेक्शनमध्ये एक FIR झालेली आहे। आतापर्यंत 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि इतर आरोपीची शोध चालू आहे। सर, ये जे अटक आरोपींचं काही रेकॉर्ड आहे का? कुठे कारखाना सुरू होता आणि कधीपासून सुरू होता, काय प्राथमिक? आता प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून ते कारखाना चालू होता। आरोपीबद्दल इतर तपास चालू आहे। सर, ये जे दारू आहे ये हानिकारक आहे, नकली आहे का? काय याबद्दल पुरावे आहेत का? प्राइम एफेसी नकली वाटत आहे, तरी पण आम्ही एक्साइज सुप्रिटेंडेंट कडून खात्रीशील माहिती घेत आहे। काही वैसपला विकत होते? पार्डन, वैसपली मिळते? याबद्दल इतर आम्ही तपास करत आहे। आत्ता एकदम फर्स्ट डे आहे तपासाचा, ज्या पुढे आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही शेअर करू। सर, काही आरोपीचं नाव निष्पन्न शकते का? काय सांगताय, मूळ मालकाचं नाव काय काय? ज्यावेळेस आम्ही अटक करू त्यावेळेस आम्ही सांगू। VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकडे के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।